नमस्कार कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे याआधी आपण प्रसादाचा शिरा बघितला होता आणि अशीच एक रेसिपी आज आपण बघणार आहे जी पूजेसाठी वापरली जाते ती म्हणजे पंचामृत पंचामृत म्हणजे काय पाच सामग्रींचं मिश्रण म्हणजे पंचामृत हे पंचामृत बनवणं अगदी सोपं आहे पण ते परफेक्ट असं प्रमाणामध्ये बनवावं लागतं चला तर रेसिपीला सुरुवात करूया पंचामृत बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धा कप कच्चं दूध घ्यायचं जे दूध उकळलेलं नसेल ते जर अवेलेबल नसेल तर उकळलेलं दूध घेतलं तरीही चालेल यामध्ये जेवढं दूध घातलं होतं त्याच्या अर्ध्या प्रमाणात दही घालायचं दही हे फ्रेश असलं पाहिजे खूप आंबट वापरायचं नाही आणि हे दही घट्टच रसायला हवं दही मी पाच चम्मच घेतलं आहे यामध्ये आता आपण एक चम्मच साजूक तूप घालायचं गाईचं तूप वापरायचं आणि तूप विरघळून घालण्याची गरज नाही असंच जमलेलं तूप घातलं तरीही चालेल सोबतच तीन चम्मच साखर घालायची साखर थोडी कमीच घालायची कारण यामध्ये आपण सहजसुद्धा घालणार आहे हे छान एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे साखर तोपर्यंत यामध्ये विरघळल्या जाईल यानंतर यामध्ये दोन चम्मच सहद घालून घ्यायचं साखर आणि सहद दोनही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तूप साखर दही दूध आणि सहद अशा पाच वस्तूंचं हे मिश्रण म्हणजे आपलं पंचामृत बनवून तयार झालेलं आहे हे, हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला तूप जे वरती दिसत असेल ते तूप खायला मस्त असं लागतं आणि दिसायला पण छान दिसतं हे पंचामृत असं हे पंचामृत जन्माष्टमी गणपती सत्यनारायणाचे पूजेमध्ये केलं जातं आणि हे पंचामृत खायला खूप छान असं लागतं व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे यावर दोन तुळशीचे पानं ठेवायचे आणि असं हे पंचामृत आपलं वणवून तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद